नमस्कार मित्रांनो, टायटल मध्ये बघितलंच असेल की कुठली तरी एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते आणि शेअर होल्डर्स त्यावरती तुटून पडतात, इन्व्हेस्टर त्याकडे तुटून पडतात. अर्थातच मित्रांनो, सगळे तुटून पडत नाही, त्यात जास्तीत जास्त लोकांची संख्या असते ते नवीन लोकांची संख्या असते. नवीन इन्व्हेस्टर असतात आणि त्यांना फक्त न्यूज वरती विश्वास असतो असंच म्हणावं लागेल. पण मित्रांनो, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की कुठलीही वित्तीय गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतः रिसर्च करा, अभ्यास करा आणि मगच इन्व्हेस्ट करत चला असं मी सांगत असतो. माझे प्रत्येक व्हिडिओ हे एज्युकेशनल पर्पज असतात. मी कुठेही गुंतवणूक करताना सांगत असतो की तुम्ही सुद्धा रिसर्च केला पाहिजे, झेपेल एवढी गुंतवणूक केली पाहिजे असं मी सांगत असतो. मित्रांनो, आपण बघितलं असेल की कुठेही कधीतरी ब्रेकिंग न्यूज येते, हरी अप, बाय ऑर सेल, का बाय करा किंवा नाही करा, म्हणजे नाही का एखाद्या शेअर विषयी कुठेतरी न्यूज येते की अमुक अमुक डॅश डॅश एक्स वाय झेड मोठ्या इन्व्हेस्टरने यामध्ये इन्व्हेस्ट केले आहे, तुटून पडला आहे, हा याच्यावरती एवढे एवढे टक्के एवढे एवढे अमुक अमुक गुंतवणूक केलेली आहे आणि नवीन इन्व्हेस्टर यामध्ये इकडे एवढे तुटून पडतात की त्यांना वाटतं की आपण सुद्धा आता भरपूर त्यांच्यासारखी बाईंग केली पाहिजे आणि यामध्ये इन्व्हेस्ट केली पाहिजे, आपण सुद्धा खूप मोठं झालं पाहिजे. मोठं होणं एवढ्या सहजासहजी सोपं नसतं मित्रांनो, ही गोष्ट अगोदर लक्षात ठेवा. ज्या वेळेस आपल्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, पूर्णपणे व्हिडिओ बघा, स्किप न करता. ब्रेकिंग न्यूज पासून सावधान राहा. खरंच ब्रेकिंग न्यूज वरती जाऊन आपण गुंतवणूक केली पाहिजे का, येस ऑर नो? तर मित्रांनो, इकडे तुम्ही बघू शकता, याचं सुद्धा उत्तर मिळेल आणि याचं का करावी गुंतवणूक आणि का करू नये गुंतवणूक. जर फंडामेंटली मजबूत कंपन्या असतील, त्या कंपन्याचे क्वार्टरली रिझल्ट चांगले येत असतील, त्या कंपनीची भविष्यात ग्रोथ होणार असेल, किंवा कदाचित ती कंपनी कधीही न डुबणारी असेल, मोठ्या ग्रुपची असेल, त्या कंपनीच्या बऱ्याचशा कंपन्या असतील, तसेच त्या कंपनीचं देशात विदेशात सुद्धा उलाढाल असेल आणि प्रमोटरचं होल्डिंग कंपनी चांगलं असेल, कंपनीचे प्रॉडक्ट्स, कंपनीचा सेल किती चालू आहे, कंपनी काय करते, कंपनीला मागणी किती आहे, कंपनीवरती कर्ज किती आहे, या सर्व गोष्टी बघायला पाहिजे. आणि तशा मोठ्या फंडामेंटली कंपनीमध्ये मजबूत असणाऱ्या कंपनीमध्ये ब्रेकिंग न्यूज जर असेल चांगली, तर त्यावरती तुम्ही गुंतवणूक करायला काहीच हरकत नाही. पण रिस्क समजावी, अभ्यास स्वतः करावा, रिसर्च करावा, खरंच ते कंपनी चांगली आहे का, प्रॉफिट मध्ये आहे का, कंपनीचं कर्ज कमी होत चाललंय का, कंपनीचं कर्ज जरी असलं तरी असून नसल्यासारखं असावं, कारण कंपनीचं सेल सुद्धा तेवढा असणं गरजेचं आहे. कंपनी काय करते, कंपनीचे म्हणजे मार्जिन किती, म्हणजे येते का इन्कम कुठनं, हे बघणं गरजेचं आहे. फक्त न्यूज आली आणि त्यावरती तुटून न्यूज वरती पडलो म्हणजे आपण यशस्वी व्हाल अशी गोष्ट नसते. कारण जर आपल्याला एक यशस्वी इन्व्हेस्टर व्हायचं असेल तरी सर्व गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. राहिला प्रश्न मित्रांनो आता दुसरा की ब्रेकिंग न्यूज, काही न्यूज चांगल्या असतात आणि काही न्यूज वाईट. अर्थातच नवीन इन्व्हेस्टर साठी हा पॉइंट महत्वाचा आहे. कसं ते तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो. एक्स वाय झेड, आपल्याकडे बऱ्याच न्यूज येतात की एक्स वाय झेड यांनी बरीच गुंतवणूक केली, एवढी एवढी अमुक टमुक केली, या लोकांनी इकडे शेअर घेतले, या कंपनीमध्ये एवढी इन्व्हेस्ट केली. ठीक आहे मित्रांनो, आता ती चांगली गोष्ट असेल वाईट गोष्ट असेल हा भाग त्यातला नाही. पण उदाहरणार्थ ब्रेकिंग न्यूज ऐकून येणे इकडे एवढे टक्केवारी घेतली, इकडे गुंतवणूक केली या कंपनीमध्ये, तर या लेवलला त्यांनी गुंतवणूक केली असेल. परत एकदा व्यवस्थितपणे तुम्ही बघू शकता, इकडे या लेवलला जर त्यांनी गुंतवणूक केली तर तुमच्यापर्यंत काही जणांपर्यंत या लेवलला न्यूज पोहोचते, तोपर्यंत हा शेअर इथनं इकडे गेलेला असतो. काही लोकांकडे इकडे 10%, काही इकडे 20% असतील, किंवा इकडे प्लस 10 करूया आपण आणि इकडे 20% असतील, 20% असतील. राहिलेल्या लोकांकडे इकडे न्यूज येते मित्रांनो, काही 5% असतील. मग परत काही लोकांकडे इकडे, सॉरी मित्रांनो थोडस कन्फ्युजन, ओके इकडे 5% लोकांकडे आले असेल, ओके. तर हा शेअर त्या लोकांनी इकडेच इन्व्हेस्ट केलेला असतं. काही जण 10% इकडे करतील, 20%, मग राहिलेले तुफान तोपर्यंत वाट बघतात अरे काय झालं असेल, आणि नंतर त्यांचं इकडे होतं बाईंग, या लेवलला बाईंग होतं काही लोकांचं, उरलेल्या
म्हणजे 10-20-40-45% काही उरलेले टक्के इकडे लोक घेतात. अर्थात हे लोक हुशार असतील बाबा कदाचित, त्यामुळे ते इकडे घेतात आणि काही लोक इकडे आणि उरलेले लोक या लेवलला बाय करतात. मग विचार करा प्रॉफिट मध्ये कोण येईल इकडे गुंतवणूक करणारा. कदाचित त्यामागचं सत्य असत्य ते नंतर असेल, पण तो शेअर काही दिवस तो तेजीत असतो, नंतर इकडे सुद्धा बूम पळत असतो आणि अचानकपणे इकडे तो प्रॉफिट बुक करतो. कोण? तर हा वाला प्रॉफिट बुक कुठे करतो? इकडे प्रॉफिट बुक केल्यानंतर हा मुरलेला आहे स्टॉक मार्केटमध्ये. आपण कोणाचं नाव घेत नाही, एक्स वाय झेड आपण उदाहरणं देतोय की, पण व्हिडिओ सर्व एज्युकेशनल पर्पज आहेत हे समजून घ्यावे. नवीन इन्व्हेस्टरसाठी हा व्हिडिओ आहे. आवडत असेल लाईक कमेंट करा, शेअर करा. मित्रांनो, हा वाला इकडे ज्यांनी बाईंग केला आहे हा वाला इकडे प्रॉफिट बुक करतो. जशा याच्या न्यूज इकडे गाजलेल्या असतात, तुम्ही बघू शकता याच्या न्यूज खूप न्यूज असतात, एवढं एवढं घेतलं, एवढं एवढं टक्के, हा मल्टीबॅगर बनणार, हा तुफान पळणार आहे, हा वर्षात एवढ्यापर्यंत जाणार आहे, तुम्हाला भरपूर रिटर्न देणार आहे, अशा तुफान न्यूज गाजलेल्या असतात. आणि काही महिन्याचा आठवड्याचा कालावधी असेल मित्रांनो कदाचित, त्या कालावधीमध्ये हा इकडे एक्स वाय झेड वाला इकडे प्रॉफिट बुक करतो आणि एक्स वाय झेड इकडे प्रॉफिट बुक करून एक्झिट होऊन जातो. त्याची न्यूज कोणालाच नसते. नंतर ज्यावेळेस हा इकडे पडला त्यावेळेस कदाचित तो काढून घेतला म्हणून न्यूज देतील, किंवा नाही घेतला नंतर कदाचित देतील. पण जसं त्या एक्स वाय झेडने इकडे गुंतवणूक केली, तो किती ठेवतो, किती टक्के काढतो, काढण्याबद्दल कोणी तुम्हाला सांगणार नाही. त्यामुळे नवीन इन्व्हेस्टरनी अशा ब्रेकिंग न्यूज वरती जाऊन कमीत कमी अशा, मी काय म्हणतो, कंपनी बद्दल जर चांगल्या न्यूज असतील तर तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करा. इथे करा, इथे करा, इथे करा, किंवा टॉपला जाऊन करा. जर कंपनी मजबूत असेल आणि कंपनी बुडणारी नसेल तर तिचं कधीच नुकसान होणार नाही. अर्थात कुठलीही मोठी कंपनी फंडामेंटली जी मजबूत असते ती कधी झिरो होत नसते. स्टॉक मार्केटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही डीप मध्ये बाय करा, वरती बाय करा. जर मोठी कंपनी असेल, सगळ्या टॉपच्या कंपन्या फंडामेंटली मजबूत कंपन्या निवडायच्या आणि तिथे तुम्ही कुठेही तुम्हाला वाटेल तिथे अभ्यास करू शकता. मी म्हणत नाही की इकडे बाय करा, पण तुम्ही कुठेही बाय करा, इकडे करा किंवा इकडे, शेवटी तो तुमचा कॉल असेल. पण कंपनी मजबूत असेल आणि एका दिवसात बुडणारी नसेल तर मित्रांनो आपण कुठेही बाय करू शकतो, रिस्क घेऊ शकतो. पण तुम्ही जर या अशा एक्स वाय झेडने इकडे बाय केलं आणि आपण इकडे बाय करत जातो, इकडे बाय करत जातो, शेवटी इकडे वरचे टॉप, अहो ते अप्पर सर्किट लागलं तरी लोक की यांनी एक्स वाय झेडनं घेतलाय मी पण घेतो, पण तो एक्स वाय झेड इकडे बुकिंग प्रॉफिट बुक करून तो कधी बाहेर गेलेला असतो हे कोणालाच माहिती नसतं. त्यामुळे अशा गोष्टीपासून सावध राहा. त्यामुळे मोठे लोक या क्षेत्रामध्ये, ते एक्स वाय झेड सारखे लोक, एक्स वाय झेड सारखे लोक इकडे मोठे होतील आणि आपल्यासारखे नवीन हा इकडे बुक करून जातो आणि नंतर इकडे तुम्ही याच्यावरनं समजून घ्या. याच्यापेक्षा सुद्धा खाली हा एक ग्राफ एक तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दिला आहे मी, पण त्यावरून तुम्ही समजून जा की आपण इकडे बाय करायचं का कुठे बाय करायचं आणि प्रॉफिट कुठे बुक करायचं ते सुद्धा समजून घ्या मित्रांनो. आणि होणाऱ्या नुकसानीस टाळू शकता तुम्ही कदाचित, कारण इकडे बाय करून तो इकडे प्रॉफिट घेऊन सुद्धा निघून गेलेला असतो, आपल्याला कानोकान खबर लागत नाही आणि आपण तिकडेच अडकून पडतो. शेवटी परिणामी हा स्टॉक एक्झाम्पल हा ग्राफ परत वरती सुद्धा जाईल, पण तोपर्यंत आपण इकडे आल्यामुळे आपलं एकदम मनाचं खच्चीकरण होतं, आपण इकडे एक्झिट होतो आणि तो परत वरती जातो. त्यामुळे अभ्यास करावा. ब्रेकिंग न्यूजच्या मागे लागून गुंतवणूक करू नये ही विनंती. अर्थात कंपनीची असेल तर खूप चांगलं, कंपनी फंडामेंटली मजबूत असेल तर त्याहूनही उत्तम. कंपनी बद्दल जर चांगली न्यूज आहे, कंपनीचा सेल वाढला आहे, क्वार्टरली रिझल्ट चांगले आले आहेत, कंपनीनं नवीन कंपनी काढायचं ठरवलंय, दुसरी कंपनी ती कंपनी विकत घेते, आणि अशा कंपनीमध्ये गुंतवणूक करा की जे फंडामेंटली मजबूत आहे. पण एखाद्या एक्स वाय झेड सारख्या लोकांनी इकडे गुंतवणूक केली म्हणून आपण इकडे अडकून पडतो, इकडे बाय करतो, टॉपला अप्पर सर्किट लागल्यावर बाय करतो आणि त्याचा परिणाम हा इकडे एक्स वाय झेड बाहेर पडतो आणि आपण मात्र असेच अडकून राहतो. लाईकचं बटन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता, तुम्ही कुठल्या स्टॉकमध्ये अडकून पडले का, किंवा तुम्हाला कुठल्या स्टॉकवरती व्हिडिओ बनवून पाहिजे असेल. पण
मराठी माणूस यामध्ये या क्षेत्रामध्ये टिकला पाहिजे, मराठी माणसांना टिकण्यासाठी शिकलं पाहिजे आणि शिकेल तोच टिकेल मित्रांनो. जर आपल्याला मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलं पाहिजे. आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. मराठी इन्व्हेस्टमेंट टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिकडे सुद्धा बरीच वेळोवेळी माहिती अपडेट दिली जाते. तसेच लॉंग टर्म मध्ये ज्यावेळेस तुम्ही गुंतवणूक करत असाल त्यावेळेस संयम असणं गरजेचं आहे, स्टॉप लॉस सुद्धा घेणं गरजेचं आहे. तुम्ही इंट्राडे करा, स्विंग ट्रेडिंग करा ना लॉंग टर्म साठी गुंतवणूक करा, पण स्टॉप लॉस सुद्धा आपल्या याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. मित्रांनो, मार्केटमध्ये एक ना एक अनेक रोज नवनवीन इन्व्हेस्टर उतरत आहेत, त्यामुळे या आपल्या प्रत्येक मित्रांना, नवीन मित्रांना आपल्या असे व्हिडिओ आपले शेअर करत चला, जेणेकरून त्यांचं नुकसान होणार नाही आणि एक्स वाय झेड सारख्या लोकांनी इकडे प्रॉफिट बुक केल्यानंतर आपल्या नवीन इन्व्हेस्टरचं नुकसान होऊ नये. त्यामुळे चांगल्या न्यूज असतील, योग्य न्यूज असतील तर तुम्ही ऍक्च्युअली तुम्ही तुमच्या एजनुसार कॉल घेऊ शकता, पण अशा एक्स वाय झेडने केले तिकडे गुंतवणूक आणि तोपर्यंत तो इकडे भरपूर प्रॉफिट कमवतो. मी चार वेळा रिपीट करतो मित्रांनो, कारण नवीन इन्व्हेस्टरचं नुकसान होऊ नये हाच हेतू आहे माझा बस. त्यामुळे आपल्यासारखे नवीन इन्व्हेस्टर जर यात टिकायचे असतील आणि 100% जर टिकायचं असेल तर अशा एक्स वाय झेडने गुंतवणूक केली म्हणून तुम्ही तिकडे गुंतवणूक करू नका आणि स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. पण कंपनी बद्दल चांगली न्यूज असेल, कंपनीचे रिझल्ट चांगले येत असतील, कंपनी फंडामेंटली मजबूत असेल, तशा न्यूज आल्या तर तुम्ही तिकडे बाय करू शकता, सेल करू शकता, तुमचा कॉल असेल. शेवटी एक्स वाय झेड सारख्या लोकांच्या पाठीमागे जाऊन तुम्ही गुंतवणूक करू नये, तशा न्यूज पासून अफवापासून सावध राहो ही विनंती. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा, कमेंट करा, आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद.